गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, दिस इज शिवराज दवानी फ्रॉम युनिट क्लासेस. जस्ट मागच्या पीरियड मध्ये येतात 10वीचा आपण 1.2 अँड एनकाउंटर ऑफ स्पेशल काइंड चालू केलं होतं. त्याच्यातले दोन पॅसेज आपण शिकलो होतो. आता काय करायचं की पुढचं पॅसेज आपल्याला शिकायचं आहे, तर त्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहोत. तर मागच्या पॅसेज मध्ये आपण बघितलं की तो जो लेखक असतो तो काय करेल असतं, म्हणजे सुट्टीच्या वेळी, म्हणजे हॉलिडे असतात, सुट्टीच्या वेळी तो पुस्तक वाचत बसलेला असतो. मग त्याच्यानंतर पुढे काय होते ते आपण पाहूयात. बघा तिसऱ्या पॅसेज मध्ये, आफ्टर हॉटी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. बघा दुपारचं जेवण झाल्यानंतर, हार्टी जेवण, हार्टी लंच म्हणजे मनपूर्वक जेवण झाल्यानंतर, माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर एन आफ्टरनून नॅप. त्यांचे जे वडील, म्हणजे त्यांचे जे पॅरेंट्स आहेत, त्यांनी आणि त्यांचे सिस्टर काय केले की जेवण झाल्यानंतर आफ्टरनून नॅप घेण्यासाठी, म्हणजे थोडंफार झोपण्यासाठी, रेस्ट घेण्यासाठी त्यांनी काय करतात गेले. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. मग लेखक काय करतात की त्यांचे आई वडील आणि त्यांची बहीण झोपण्यासाठी गेल्यानंतर यांनी काय करतात की स्टोरीचं पुस्तक घेऊन, म्हणजे कथेचं पुस्तक घेऊन त्यांनी काय करतात वाजत बसतात. द क्वाइट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ऍडव्हेंचर स्टोरी. आज दुपारचं वेळ म्हणजे कसं असतं, सगळीकडे शांत असतं, तसं त्यांनी दुपारच्या वेळेमध्ये अगदी शांत असतं, क्वाइट होता, प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रिडिंग अँड ऍडव्हेंचर स्टोरी. अगदी ऍडव्हेंचर स्टोरी त्यांनी वाचली. ऍडव्हेंचर म्हणजे साहस, साहसी कथा. त्यांनी दुपारच्या वेळेस शांत असतं, त्यावेळी त्यांनी साहसी कथा काय करत असतात वाचत बसलेले असतात. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग, द इंटरमिटेंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, द हार्श काउइंग ऑफ क्रो, द शिल कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबोव दी ग्राउंड. बघा वाचत असताना मग काय होतं, अचानकपणे काहीतरी आवाज येतो, काय? द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. त्यांचे फॅमिली स्नोरिंग असतं, ते आवाज म्हणजे घरचंच काय थोडंफार आवाज त्यांना ऐकू येतं. त्याच्यानंतर बघा, द इंटरमिटेंट चिरपिंग ऑफ हाऊस स्पॅरोज, त्या घराच्या आजूबाजूला असलेल्या चिमणी आहेत, त्या चिमण्या त्यांनी काय करतात, चिरपिंग करतात, म्हणजे चिवचिव चिवचिव असं ते आवाज येऊ लागतं. द हार्श काउइंग ऑफ क्रो, म्हणजे कावळ्याचे सुद्धा मोठमोठे आवाज त्यांना ऐकू येतं. परत बघा, द श्रील कॉल ऑफ अ काइट फ्लाइंग हाय अबव द ग्राउंड, आणि जे काइट आहे, काइट फ्लाइंग, बघा म्हणजे त्यांचा सुद्धा आवाज त्या ठिकाणी काय होतो, श्रील, म्हणजे आवाज येऊ लागतो. मिनिट्स टिक बाय, आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक. मग थोड्या वेळानंतर काय होतात, त्यांनी परत पुस्तकामध्ये काय होतात, अब्सॉर्ब्ड होतात. अब्सॉर्ब्ड म्हणजे मग्न होणे, मग त्याच्यामध्ये गुंतून जातात. बघा, अ मिनिट्स टिक बाय, आय बिकेम डीपली अब्सॉर्ब्ड इन द बुक. थोड्या वेळानंतर परत त्यांनी काय होतात की त्या पुस्तकामध्ये त्यांनी अब्सॉर्ब्ड होतात, म्हणजे गुंतून जातात, मग्न होतात. सडनली बघा, अचानकपणे, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. बघा जसं त्यांनी पुस्तकामध्ये मग्न झाले असतात, त्यावेळेस अचानकपणे त्यांना काय होतं, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. त्यांना त्यांच्या काही अंतरावरून एक गोळा म्हणतो, घळक म्हणतो, बघा कळक म्हणतो, म्हणजे कुत्र्यांचा, म्हणजे संघ, ग्रुप असतं. ते कुत्रा काय करतात की रस्त्यावरती जोर जोराने भुंकत असतात. बघा, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग, म्हणजे थोड्याच अंतरावरती काय असतात की एक थोडे मोठे कुत्रे काय करत असतात की भुंकत असतात. ते कुत्र्याचं भुंकणं आवाज यांना ऐकू येत. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉन्सर्न अ हॅपलेस वीक. मग तरी काय करतात की त्यांना असं वाटतं की कदाचित ते कुत्रे कुठल्या तरी म्हणजे डुकराच्या पाठीमागे लागले असेल, त्याच्यामुळे त्यांनी काय करतात असं जोर जाणं ओढत असतात असं त्यांनी वाटतं. मग त्यांनी काय करतात, त्यांनी इग्नोर करतात, म्हणजे त्यांनी नाकारतात, म्हणजे तिकडे लक्ष देत नाहीत. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड काउइंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ऍडेड टू द कॅकोफोनी. परंतु लवकरच त्यांना अजून आवाज येतं, काय येतं की परत ते कुत्र जोर जोराने भुंकण्याचा आवाज त्यांना येतं, कावळ्या सुद्धा आवाज करण्याचा जोर जोर आवाज येतो. बघा, बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह, मग ते कुत्र्यांचा आवाज, हुंकण्याचा आवाज असतो तो खूपच वाढतो आणि जास्तच आक्रमक दिसतो. अँड द अलार्म्ड काउइंग ऑफ फ्लॉक ऑफ क्राउज ऍडेड टू द कॅकोफोनी, आणि कावळ्यांचा सुद्धा जो घळप असतो, कळप कळप असतो, त्यांचा सुद्धा मोठमोठा आवाज त्यांना ऐकू जातो. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, मग त्यांना तो आवाज अगदी क्लोजर आले असतो, क्लोजर म्हणजे जवळ. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर, म्हणजे त्यांना डिस्टर्ब होत असतं, म्हणजे ते अप्रोचिंग म्हणजे त्यांना क्लोजर असतं, म्हणजे जवळच ते आवाज त्यांना ऐकू येत असतं. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी, मग त्यांच्या मनामध्ये काय होतं, क्युरियोसिटी निर्माण होतं. क्युरियोसिटी म्हणजे माहिती आहे बघा,
म्हणजे जास्त लक्ष त्याच्यामध्ये जाणं. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी, म्हणजे त्यांना क्युरियोसिटी वाढतो, मग त्यांनी काय करतात की शेवटी बघत जातात. लिव्हिंग द बुक असाईड, मग त्यांनी काय करतात क्युरियोसिटी वाढल्यामुळे त्यांनी पुस्तक काय करतात साईडला ठेवतात, लिव्हिंग करतात. लिव्हिंग द बुक असाईड, असाईड म्हणजे बाजूला, मग त्यांनी काय करतात क्युरियोसिटी वाढल्यामुळं त्यांनी पुस्तक काय करतात ते बाजूला ठेवतात. आय रश्ड टू द व्हेरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, मग त्यांनी काय करतात की ज्यांचं जे घर असतं, सॉरी रश्ड व्हेरांडा असतं म्हणजे घराचं अंगण, त्या ठिकाणी काय करतात रश्ड करतात, रश्ड म्हणजे पळत जातात. आय रश्ड टू द व्हेरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, त्यांनी काय करतात की व्हेरांडाकडे पळ करतात आणि त्यांनी बघायचं की नेमकं तिथे काय चालू होतं. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल, बघा तिथे व्हरांडामध्ये गेल्यानंतर त्यांनी काय करतात की घराच्या छपरावरती रूफ वरती त्यांनी काय करतात पाहतात, तर तिथे पाहिल्यानंतर त्यांना एक वेगळं हॉरिबल चित्र त्यांना दिसतं, म्हणजे विचित्र असा प्रकार त्यांना दिसून येतो. बघा आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस, म्हणजे त्यांचं जे क्लब हाऊस असतं त्या क्लब हाऊसच्या छतावरती त्यांनी काय करतात पाहतात, तिथे बघितल्यानंतर त्यांना एक विचित्र असा प्रकार त्यांना दिसून येतो. अ बिग मेल लंगूर अपरेंटली द लीडर ऑफ हिज ग्रुप वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स अँड मर्सिलेसली बीटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, मग तिने बघतात की तिथे एक वरती म्हणजे त्या झाडावरती एक लंगूर बसलेला असतो, म्हणजे वानर त्या ठिकाणी बसलेला असतो. अपरेंटली द लीडर ऑफ हिज ग्रुप, म्हणजे तो मोठा वानर त्याचा जो लीडर असतो त्या ग्रुपचा काय असतो लीडर असतो. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड, मग तो वानर काय केला असतो एक छोटासा बेबी लंगूर म्हणजे बेबी वानर तो हातामध्ये होल्ड केला असतो, पकडलेला असतो. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, मग तो काय करत असतो क्रुएली म्हणजे जोर जोरामध्ये तो काय करतो बायटिंग करत असतो. इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल, म्हणजे तो त्याला मारण्याचा उद्देशानेच त्याला काय करतो असतो बायटिंग करत असतो, म्हणजे चावत असतो मारत असतो. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ्स ऑफ द बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बिईंग किल्ड, मग त्यांची जे ते बेबीचं आई जी असते ते हेल्पलेस म्हणजे काही मदत न करू शकतात, त्यांनी काय करत असतात किंवा ते ग्रुपचे मेंबर असतात ते ग्रुपचे मेंबर आणि त्यांची आई म्हणजे मदत करू शकत नाही, त्यांनी काय करतात फक्त ते बघत असतात वॉचिंग द बेबी बिईंग किल्ड, म्हणजे ते बेबीला मारत असतात ते लंगूर वानर, मग ते फक्त त्यांनी काय करत असतात पाहत असतात बघत असतात. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू वॉच ए डोमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विद इन इट्स ग्रुप, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन, एनिमल क्लॅन बघ क्लॅन याचा अर्थ व्हेरी लार्ज फॅमिली म्हणजे मोठा कुटुंब. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट, डोमिनंटचा अर्थ बघा सुपिरियर किंवा पॉवरफुल मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट टू सर्वाइव्ह विद इन इट्स ग्रुप, म्हणजे याचा अर्थ बघा की ज्यांचं जो ग्रुपचा ओन लीडर असतो त्यांना असं वाटत असते की आमच्या कुटुंबामध्ये जास्त वानर असू नये किंवा बेबी किंवा अडल्ट वानर असू नये असं त्यांचं एक हे असतं मनोगत असतं. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल युजली डज नॉट अलाव, म्हणजे त्यांनी अलो करत नाही किंवा परवानगी देत नाही, म्हणजे ते वानर जे कशासाठी मारत असतं कारण त्यांच्या जो फॅमिली असतं वानरची फॅमिली त्यांच्या वानरच्या फॅमिलीमध्ये जास्त वानर असू नये किंवा त्यांना कोणत्या बेबी किंवा अडल्ट जे वानर असतात त्या वानरला त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी काय करत असतात परवानगी देत म्हणजे राहण्यासाठी परवानगी देत नाही, त्याच्यामुळे तो काय करत असतो वानर त्याला बायटिंग करत असतो मारत असतो. विदाउट लुजिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन अ वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मराउडिंग लंगूर, मग लेखक काय करतो हे सगळं कृत्य बघितल्यानंतर दृश्य बघितल्यानंतर तो काय करतो विदाउट लुजिंग एनी टाइम म्हणजे तो वेळ न घालवता आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मग त्यांनी काय करतात वेळ न घालवता त्यांनी काय करतात की लाकूड गोळा करतात गॅदर्ड करतात स्टाउट स्टिक, स्टाउट बघा हेवी म्हणजे जड असलेले लाकूड त्यांनी काय करतात गोळा करतात. इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन, एका हातामध्ये त्यांनी काय करतात की गोळा केलेले लाकूड त्यांनी घेतात आणि एका हातामध्ये स्टोन घेतात, स्टोन म्हणजे दगड मोठे दगड घेतात. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ऍट द मराउडिंग लंगूर, मग त्यांनी काय करतात की दगड घेतात आणि त्या लंगूरला म्हणजे त्या वानराला काय करतात हर्ड करतात, हर्ड म्हणजे जोरात थ्रो करतात म्हणजे अगदी जोराने त्याच्याकडे काय करतात फेकतात. द लंगूर वॉज सो इनफ्युरिटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट,
तो लंगूर म्हणजे तो लीडर इतका कठीण असतो, इतका हार्ड असतो, तो मात्र त्या दगडाकडे काहीही कर बघत नाही. द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. म्हणजे तो याच्याकडे अटॅक म्हणजे असल्ट करत म्हणजे यांनी केलेला अटॅक करत त्यांनी ते अजिबात नोटीस करत नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. बघा पहिल्यांदा थोडं थोडं दगड टाकत असतात त्याच्यामुळे तो वानर यांच्याकडे बघत नाही, इग्नोर करतो. परंतु बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स. परंतु ज्यावेळी ह्यांनी जास्तीत जास्त दगड त्या वानराकडे फेकतात, द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय, आणि ते कुत्र जे असतात कुत्र सुद्धा काय करतात जोर जोराने भुंकू लागतात. द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम दिस स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. मग शेवटी काय होतं की यांनी जास्त दगड फेकतात आणि जे खाली कुत्रे असतात ते कुत्रे जोर जोराने भुंकत असतात, त्यावेळी मात्र तो वानर काय करतो, द चेंज ऑफ सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी. म्हणजे अनपेक्षित जर घडलेले जे कृत्य म्हणजे त्या वानरासोबत जे म्हणजे घडलेलं असतं म्हणजे यांनी अटॅक केले असतात ते अनपेक्षित असतं, त्याच्यामुळे तो वानर काय करतो, लीडर काय करतो, भयभीत होतो आणि भयभीत होऊन काय करतो, तो हातातला बेबी काय करतो, ड्रॉप करतो म्हणजे खाली सोडतो. फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओव्हर द वरांडा. तो भयभीत होऊन काय करतो, तो वानर त्याच्या हातातच असलेला बेबी काय करतो खाली सोडतो आणि ते खाली काय छतावरून काय होते खाली वरांडामध्ये येऊन पडत. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर टू बी डेड. बघा लिस्टलेस म्हणजे तो पडलेला बेबी असतो त्याच्यामध्ये लिस्टलेस असतं, लिस्टलेस असतं एनर्जी म्हणजे त्या पडलेल्या वानरामध्ये कोणताही एनर्जी नसतो. अँड अपियर टू बी डेड आणि असं दिसत असतं की तो डेड झालेला म्हणजे खरोखरच तो मेलेला आहे असं त्या लेखकाला दिसून येतं. As its baby started to slide down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of the good kill and meal. आणि कुत्रा आता ते कुत्रे जे कुत्रे असतात भुंकले आणि त्या कुत्र्यांना असं वाटतं की ते आता कदाचित वानर काय झालेलं आहे मेलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी काय करतात की कुत्रे सगळं त्या वानराकडे पळत येतात. बघा as its baby started to slide down, move downwards. बघा म्हणजे ते कुत्रे बेबी काय होतं सॉरी its baby started to slide down म्हणजे ते बेबी जो असतो तो स्लाइड डाऊन होतो म्हणजे थोडं काय होतो मुवमेंट्स करू लागतो. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. मॅनिफोल्ड याचा अर्थ बघा मोर अँड मोर अधिक आणि अधिक. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड ऍट द प्रॉस्पेक्ट ऑफ गुड किल्ड अँड मेल. मग जसा तो बेबी थोडं थोडं काय करतो मुवमेंट करू लागतो तसं ते कुत्रे काय करतात सगळेजण त्याच्याकडे अधिकाधिक येतात म्हणजे पळत येतात म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना म्हणजे त्यांचं मील म्हणजे खायला त्यांनी काय करतात की कुत्रे त्या वानराकडे पळत येतात. कीपिंग द डॉग्स ऍट बे विथ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर टेल जस्ट ऍज अ टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ. मग लगेच काय करतो लेखकाने ते कुत्रे येत असताना बघतो आणि त्या कुत्र्याला काय करतो मारतो आणि लगेचच तो काय करतो ते वानराचा शेपूट काय करतो धरतो. बघा At bay with the stick, I managed to catch the hold of the baby lungus tail. मग लगेच त्याने काय करतात की ती बेबी लंगूचं शेपूट असतं ते शेपटाचं काय करताना होल्ड करतात म्हणजे त्यांनी पकडतात जस्ट ऍज टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टिल्ड रूफ. लगेच काय करतात त्यांच्याकडे घेतात. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. बघा म्हणजे इनर्ट याचा अर्थ सांगितलेला आहे पॉवरलेस किंवा मोशनलेस. त्या बेबीमध्ये कोणताही पॉवर नसतं, एनर्जी त्यामध्ये ऊर्जा नसतं. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. मग त्याच्या त्या बेबी लंगूर मध्ये एक थोडंही अवेअरनेस नसतं, ऊर्जा नसतं. इट वॉज इंडीड अ मेल बेबी म्हणजे तो कुठला असतो मेल असतो म्हणजे पुरुषीय बेबी लंगूर असतो. पुढे बघा बाय दिस टाइम माय पॅरेंट्स अँड सिस्टर हॅड कम आउट ऑन द व्हेरांडा अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. मग त्याच वेळी त्यांचे आई वडील आणि त्यांचे बहीण सगळे काय करतात की व्हरांडामध्ये पळत येतात आणि पाहतात की लेखकाने काय करतात ते म्हणजे विटनेस होतात पुरावे होतात माय रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे रेस्क्यू म्हणजे बचावात्मक कार्य करत असतात. म्हणजे ह्यांनी लेखकाने काय करत असतात की ते लंगूरला वानरला छोटा वानर त्यांनी वाचत असतात. हे सगळं कृत्य त्यांनी हे सगळं दृश्य काय करतात त्यांचे पॅरेंट्स आणि त्यांचे सिस्टर सगळे बघत असतात. सम ऑफ आवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. मग त्यांचे काही शेजारी असतात ते शेजार सुद्धा काही थोड्या अंतरावरती त्यांनी सुद्धा गॅदर असतात ते सुद्धा हे दृश्य बघत असतात.
तर विद्यार्थ्यांनो राहिलेले जे पुढचं पार्ट आहे ते आपण काय करूया पुढच्या पार्ट पुढच्या पीरियड मध्ये बघूया. तर एवढ्याच मधले बघा नवीन नवीन शब्द बघू. हार्टी याचा अर्थ मनपूर्वक, इंटरमिटेंट याचा अर्थ अधून मधून, श्रील याचा अर्थ जोरात आवाज, त्याच्यानंतर अबजड याचा अर्थ मग्न होणे, त्याच्यानंतर कमोशन याचा अर्थ गोंधळ, हॅपलेस याचा अर्थ दुर्दैवी अनफॉर्च्युनेट, आणि कॅकोफोनी याचा अर्थ कर्कश गोंगाट. बघा परत याच आणखी शब्द आहेत. हा गॉट द बेटर ऑफ मी याचा अर्थ ओव्हर पावडेड, डिफिटेड म्हणजे वाचवणे, त्याच्यानंतर मर्सिलेसली याचा अर्थ क्रिअली क्रूरपणे, क्लॅन याचा अर्थ बघा दिलेत अ व्हेरी लार्ज फॅमिली म्हणजे मोठा कुटुंब, त्याच्यानंतर डोमिनंट याचा अर्थ पॉवरफुल किंवा सुपिरियर, त्याच्यानंतर स्टाउट याचा अर्थ बघा हेवी जड, त्याच्यानंतर हर्ड याचा अर्थ थ्रू फोर्सफुली म्हणजे जोराने फेकणे, मारवणी याचा अर्थ सर्चिंग फॉर समथिंग टू स्टील ऑर अटॅक म्हणजे काहीतरी चोर करण्यासाठी चोरी करण्यासाठी शोधणे, असॉल्ट याचा अर्थ अटॅक म्हणजे हल्ला, त्याच्यानंतर लिस्टलेस याचा अर्थ बघा विदाउट एनी एनर्जी कोणताही एनर्जी नसणे, त्याच्यानंतर ना स्लाइड ऑन म्हणजे मूव्ह डाउनवर्ड्स खाली सरकणे, त्याच्यानंतर मॅनिफोल्ड आहे म्हणजे मोर अँड मोर अधिक आणि अधिक, त्याच्यानंतर प्रॉस्पेक्ट आहे म्हणजे फ्युचर बेनिफिट भविष्यात अधिक म्हणजे भविष्य फायदा म्हणतो भविष्य फायदा, आणि इनर्ट याचा अर्थ बघा पॉवरलेस किंवा मोशनलेस म्हणजे एनर्जी नसलेला किंवा ऊर्जा नसलेला. आता राहिलेले जे भाग आहेत ते आपण काय करूया पुढच्या पीरियड मध्ये बघूयात. हे शब्द तुम्ही काय करा वही मध्ये लिहून घ्या, मग पुढच्या पीरियड मध्ये आपण भेटू. धन्यवाद. बंद केलं काय?